अपन टाइप का क्वेश्चन पाहिलेला आहे, अपन घेऊया भाग अशा प्रकारे करायचे आहे. सॉल्यूशन मध्ये पहा काय आहे, हे स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. अँगल ए सी डी इज एक्सटीरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. एक्सटीरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी हा एक्सटीरियर अँगल आहे ए सी डी. ठीक आहे, मग काय येणार आपल्याला माहिती आहे ए सी डी. देअरफोर अँगल ए सी डी, ए सी डी इक्वल्स टू काय येणार, या दोघांचे सम असते अँगल ए प्लस अँगल बी. ठीक आहे, बाय थेरम ऑफ रिमूव इंटीरियर अँगल. रिमोट इंटीरियर अँगल त्यानुसार काय लक्षात येते, अँगल ए सी डी व्हॅल्यू पुट अप करा. ए सी डी एची व्हॅल्यू किती आहे, 470 आहे. ठीक आहे, बीच व्हॅल्यू 40 आहे. दोघांची ऍडिशन करा, किती येणार 40 प्लस 70 110. ठीक आहे, 110 म्हणजेच अँगल ए सी डी अँगल सम प्रॉपर्टी वर आहे, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता बघा इन ट्रायंगल पी क्यू आर, आता ट्रायंगल दिलेला आहे, फिगर दिलेली नाही आहे. ठीक आहे, मला सांगितलं की ट्रायंगल पी क्यू आर पी इक्वल टू 70, क्यू इक्वल टू 65, देन फाइंड आर, जो आर फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक माहिती आहे, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, एवढी माहिती आहे. म्हणून त्यास तो फॉर्म्युला यूज करायचा, तो थेअर यूज करायचा पाहिजे. सोल्यूशन मध्ये पहा, इन ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इक्वल टू 180. म्हणजे सम किती असणार, 180 असणार. अँगल पी किती आहे, पी आहे 70 प्लस क्यू किती आहे 65 प्लस अँगल आर इक्वल टू किती 180. ठीक आहे, बघा दोघांची ऍडिशन करा, 670 प्लस 65 5 80 13 ओके 135 प्लस अँगल आर इक्वल टू 180. ठीक आहे, बघा काय करायचं आहे, हे शिफ्ट करा तिकडे, अँगल आर इक्वल टू 180 मायनस 135. सप्रेशन करा, 180 मायनस 135. ठीक आहे, 10 मायनस 5 रिटर्न कॅरी 4 आणि 0. आंसर आले की 45 अँगल आर इक्वल टू 45. बघा इजी क्वेश्चन आहे, याला काय लिहायचं इथं, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स जर एवढं लिहिलं आपण तर होऊन जाईल आपलं पार असणार. त्यावेळेस माहिती, सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. जे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, त्यामुळे ते 180 आला. हे अँगल फर्स्ट घेतला, सेकंड घेतला, थर्ड घेतला. पीच व्हॅल्यू लिहिली आपण 70, क्यूच व्हॅल्यू 65, अँगल आर आपल्याला फाइंड करायचा आहे, ऍज इट इज ठेवायचा आहे. दोघांची ऍडिशन करून घेतली, 135 याला शिफ्ट केलं तिकडे, निगेटिव्ह झालं, मग दोघांचं सबट्रॅक्शन केलं, 45 आन्सर आला. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे,
पाँच याला इधर रिपीट होना सांतो आगे समी इधर एक लापन पुनः इधर हम एक्स की एंगल थेरम यूज़ करा थ्री थेरम ऑफ रिपोर्ट इंटर एंगल ठीक है ये यूज़ करा मगता अब मैं ते हिची सब भी आस्ते एसीबी एसीबी को तो कहाँ से दोगा जी सब आस्ते ठीक है तेरी कौन कर चुका हिल ना कर देता है एंगल एसीबी इज एक्सटीरियर एंगल ऑफ एबीसी हाँ एक्सटीरियर एंगल हम जो बाहर चाह है ठीक है एंगल एसीबी इक्वल टू क्या है एंगल ए प्लस बी या दोगा जी सब है ना एडिशन ठीक है इधर अंतर कोणाचे प्रमेय मराठी का नाम अंतर कोणाचे प्रमेय ठीक है दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय ना दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय एंगल ACB इक्वल टू गाइस 70 प्लस 40 तो म्हणजे 70 है 40 है आणि सिंपल 110 इजी क्वेश्चन आहे ठीक है या आता का सेकंड थर्ड क्वेश्चन बघू या आपण ओके फ्रेंड्स तो पण ते लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि नोट करून घ्या ओके फ्रेंड्स तर फ्रेंड्स आता क्वेश्चन नंबर 3 बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे बघा अच्छा क्वेश्चन नंबर 3 द मेजर ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर x डिग्री x माइनस 20 डिग्री x माइनस 40 डिग्री ठीक है देन फाइंड द मेजर ऑफ ऑल एंड ईच एंगल्स ठीक है आपल्याला ईच एंगल मध्ये प्रत्येकाचे काय काय असं माप करायचे आहे तो क्वेश्चन इजी आहे आपले वाटस अंडरस्टँडिंग साठी एक काय करू म्हणजे का क्लियर होईल ट्रायंगल इन ट्रायंगल ठीक है इन गिवन ट्रायंगल ठीक है मेजर्स ऑफ एंगल एंगल आर एक्स डिग्री एक्स माइनस 20 डिग्री एंड एक्स माइनस 40 डिग्री ठीक है सो x degree plus x minus 20 degree plus x minus 40 degree equal to 180 by angle sum property of triangle kya by angle sum property of triangle तर फ्रेंड्स बघा बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय असते सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 ठीक आहे मग याची सगळ्यांची ऍडिशन किती येणार 180 येणार मग आता इथे समोर कोणता आहे ब्रॅकेटचा प्लस आहे त्यामुळे ब्रॅकेट काय करायचं ब्रॅकेट सोडून काढून टाकायचं म्हणजे काय आलं जर x प्लस x मायनस 20 ठीक आहे तर ब्रॅकेटच्या समोर पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे ब्रॅकेट आपण सोडून टाकलं ठीक आहे मग वगैरे x minus 40 equal to 180 ठीक आहे आता बघा 10x plus x plus x जर 3x minus 20 minus 40 equal to 180 ठीक आहे आता काय करायचं माहिती आहे का या दोघांची ऍडिशन करायचं दोन्ही माइनस ची जे 3x minus minus 20 minus 40 ने minus 60 ना equal to minus 3 180 आता बघा हा minus 60 माइनस आहे तिकडे सेट करायला लागणार पॉझिटिव्ह राहणार म्हणजे 3x इक्वल टू 180 मायनस 60 नाही प्लस 60 नाही प्लस 60 आणि शिफ्ट करता 3x इक्वल टू 18 प्लस 6 24 आणि हे 0 1 टू 40 काय करायचं x इक्वल टू 240 अपॉन 3 हे मल्टिप्लिकेशन मध्ये केल्यानंतर डिवाइड मध्ये डिवाइड करायला किती किती राहिलेला 8 3 24 8 आणि हे 0 18 x इक्वल टू 80 आता x आला पण काय फाइंड करायचं आपल्याला एक्सपांड करायचं का नाही आपल्याला करायचं आहे ऑल अँगल्स करायचे ऑल अँगल्स काय ना x ने भेटला आपल्याला
18 आता का दूसरा का है x माइनस 20 है दिस 80 माइनस 20 ठीक है ना 60 ठीक है x माइनस 40 है मतलब का ना 80 माइनस 40 म्हणजे आंसर किती येणार 40 ठीक है म्हणजे पण हा 80 आला 60 आला 40 आला आता आपला आंसर प्रकारले आपण दिली पण आपला आंसर करेक्ट आहे की नाही एकच चेक करायचं पाहिजे काय करायचं तिन्ही अँगलचे फाइंड दिले आपण आपल्याला माहित आहे सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 तर मग या तिघांची ऍडिशन करायची काय जायचं करू आपण 80 प्लस आपण सेरी करू 80 प्लस 60 प्लस 40 पा 6 प्लस 4 10 10 प्लस 8 18 यहां 0 ठीक है आला आंसर 180 म्हणजे आपला आंसर करेक्ट आहे ठीक है देयरफॉर देयरफॉर मेजर ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल आर द मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 80 नंतर 60 नंतर 40 मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 80 60 एंड 40 80 डिग्री 60 डिग्री एंड 40 डिग्री ओके इजी क्वेश्चन आहे तर या टाइप तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे तुम्हाला होमवर्क करायचं आहे आणि मला व्हाट्सअपला पाठवायचं आहे ओके फ्रेंड्स थँक्यू तर फ्रेंड्स बघा आता हा जो आता क्वेश्चन आहे पाहिजे या क्वेश्चन मध्ये काय करायचं माहिती का आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट जसा होता आणि थर्ड क्वेश्चन जसा होता तसा हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन जो आहे हा आहे फर्स्ट सारखा ठीक आहे एक्स बी अँगलचा आणि हे अँगल सम प्रॉपर्टीचा हे दोन ट्रायंगल जे दोन होमवर्क्स आहेत तुम्हाला करायचे आहेत होमवर्क्स आहेत होमवर्क्स ठीक आहे 1 दोन होमवर्क्स आहेत करायचे आहेत मला व्हाट्सअपला पाठवायचे ओके फ्रेंड्स